भेटतात आता पाणी घाल थोडं थोडं खूप झालं का नाही थोडं थोडं घाल ओके ओके आता ते चांगलं मळून घे व्यवस्थित हा आणि मग त्यात आता थोडं तेल घाल ओके आताच घालू पण थोडस कारण पोळ्या शेकताना ना परत त्या लावायच्या असतात कामिनी आई तू तिला काय कामाला लावलंस मला हाक मारायचीस ना कामिनी नीतू रिलॅक्स काकूनी काही मला कामाला वगैरे लावलेलं नाहीये मी त्यांना मदत करायला आले अगं हो बट इट्स रिअली ओके मी आहे ना मी करते ते नीतू अगं काय आणि मदत वगैरे सगळं ठीक आहे मलाही चार गोष्टी शिकायला मिळतात बघ अगं जमलं तुला आता सगळ्या स्वयंपाक जमणार आहे तुला बघ थँक्यू काकू तुम्हाला माहिती आहे तुमची एक खासियत तुम्ही ना प्रत्येक गोष्ट खूप सोपी करून सांगता पाटी कोरी असेल ना तर शिकवणं सोपं जात नाहीतर आमचं हे ध्यान बघ ना म्हणजे व्हिडिओ पुस्तक काय ते ब्लॉग हे बघून ती रेसिपी करते त्यामुळे काय होत मिठाच्या जागी खाण्याचा सोडा पडतो पाण्याच्या जागी व्हिनेगर पडत आणि तांदळाच्या पिठाच्या जागी मैदा पडतो त्यामुळे अशा भयानक रेसिपी आमच्या समोर आणून ठेवती ओ हॅलो त्या इंटरनॅशनल रेसिपीज असतात तुला नाही कळणार हो मला नाही कळणार आपल्या ताटामध्ये वरण भात तूप लोणचं जर नसेल ना तर एक ते चार आपल्याला सुचत नाही त्यामुळे तुझ्या हे रेसिपीचं ना कौतुक मला सांगू नकोस कुकर लावून घे मी पटकन बाबांना चहा देऊन येते अगं तू पण ना सर काल तुम्ही सीएला भेटायला गेला होता काय बोलणं झालं तुम्ही तुमच्या बँकेत किती पैसे सर सुम्या कॅश अशी फार नाही आहे पण माझ्या शेअर्स बॉन्ड्स आणि पॉलिसीज मिळून 25 लाख जमतील पण 25 कोटीचं काय सर जर तुमची हरकत नसेल तर एक ऑप्शन सुचवू का अवश्य सुचव तू जे काही सुचवशील ते योग्यच असेल आय नो सर तुम्ही राहत असलेलं घर जर तुम्ही विकलं तर एक चांगली रक्कम मिळू शकते आयुष्यभर कमवलेलं हे सगळं एका फटक्यात हातून निसटून जाईल असं वाटलं नव्हतं खरंच काय शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर 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 इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे बास हा खूप झालं मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका तू पण इथे लपली आहेस हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला व्हॉट आर यू किडिंग मी अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो कस असत ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं व्हॉट्स ए नाही सॉरी इट्स ओके अरे थँक्यू
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.